जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब एडिट्समध्ये तर आज आपण अशा पद्धतीचा कडक व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत तरी भावानू व्हिडिओ जे आहेत ते खूप लेट येत आहेत तरी मी रेग्युलरली जे आहेत ते व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत करत आहे तरी भावानु आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप सोपा आहे फक्त जे आहे ते स्पेशल यामध्ये लिरिक्स तर भावानु यामध्ये जे स्पेशल इफेक्ट आहेत ते यामध्ये जे आहेत ते लिरिक्स स्टार्टिंगला जे तुम्ही पाहिलाच असाल ते कशा पद्धतीने करायचे हे सोपे आहे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तसेच सेक इफेक्ट्स जे आपण यूज केलेले आहेत चार प्रकारचे ते देखील दिलेले आहेत व बिटमार्क प्रोजेक्ट सॉन्गची जी लिंक आहे ती देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तरी भावानो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे कडक व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील व मटेरियल जे असेल ते नेहमीप्रमाणेच तुम्हाला ड्राईव्हची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तेथून जे आहे ते तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते डाउनलोड करू शकता जर तेथून तुम्हाला काही प्रॉब्लेम आलास तर आपल्या टेलिग्रॅम चॅनेलला जॉईन व्हा तेथून देखील तुम्हाला फ्रीमध्ये जे असेल ते मटेरियल मिळून जाईल तरी भावानो आजचा व्हिडिओ एक नंबर म्हणजे कडक झालेला आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघायचा आहे भावानो कारण अशाच पद्धतीचे कडक व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनेलवर नेहमी पाहायला मिळतील तरी भावानो आपल्या टेलिग्रॅम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून जे असेल ते फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता तरी भानू आजचा व्हिडिओ खूप मोठा देखील होणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा व तसेच आपल्या इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा भानू त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल देखील आपण काही नवीन नवीन फोटोज किंवा रील्स जे आहेत त्या अपलोड करतच असतो तरी भावानू आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भावानू करूया तर भावानं सर्वात प्रथम अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जो आहे तो इंटरफेस आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपण डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन लिंक्स पाहायला मिळतील बीटमार्क प्रोजेक्ट अँड शेक इफेक्ट तर सर्वात प्रथम तर भावना सर्वात प्रथम जे असेल ते बीटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे यावेळेस तुमचे जे नेट जो डाटा असेल तो ऑन असायला हवा तर इथून ओपनवरती क्लिक करायचं आहे तुमचे एक क्रोम ब्राउजर किंवा कोणते एक ब्राउझर ओपन होऊन जाईल व अशा पद्धतीने जी फाईल असेल ती तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर थोड्या वेळ थांबायचं आहे जी फाईल असेल ती डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने आपल्याला जी फाईल आहे ती दिलेली आहे खूपच कडक जो लुक आहे तो दिलेला आहे तर भावानी यामध्ये तुम्ही काहीही चेंजेस करू नका कारण यामध्ये जर तुम्ही काही चेंजेस केलात तर काहीच उपयोग नाही कारण व्यवस्थित जे से असेल ते मी सेट करून दिलेले आहे तर व्हिडिओ थोडाफार लॅग होऊ शकतो बट जे शेवटला जे असेल ते तुम्हाला पाहायला मिळेलच तर भावानु भावा जीव भावांनुजीव जेव्हा तुम्ही व्हिडिओ जो असेल तो एक्सपोर्ट करून घ्याल तेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये जो असेल तो व्हिडिओ व्यवस्थित पाहायला मिळेल तर भावांनो एक नंबरचा कडक जो लुक आहे तो दिलेला आहे तर अशा पद्धतीने तर साधारणतः आपल्याला तेरा पॉईंट करेक्टली तेरा पॉईंट दोन सेकंदावरती यायचं आहे व यानंतरचे जे सर्व बिटमार्क प्रोजेक्ट आहेत म्हणजे त्यानुसार आपल्याला फोटोज जे असतील ते ॲड करावे लागतील तर त्यासाठी मी साधारणतः तेरा पॉईंट दोन सेकंदावरती येतो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व इथून मी काही फोटोज जे असतील ते सिलेक्ट करतो तर भावो डेमोसाठी जे आहेत ते फोटो यूज करणार आहे तर हे देखील फोटोज तुम्हाला ड्राईववरून जे असतील ते फ्रीमध्ये जे असतील ते डाउनलोड करू शकता तर आणखीन काही फोटोज आहेत तर अशा पद्धतीने काही फोटोज जे असतील ते मी इथे सिलेक्ट करून घेतो तर अशा पद्धतीने डेमोसाठी मी काही फोटोज जे असतील ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत तर हे देखील तुम्हाला ड्राईव्ह मध्ये सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तर अशा पद्धतीने सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला वरती दोन प्लसचे आयकॉन दिसत आहेत तर तो दोन नंबरचा जो प्लसचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तर अशा पद्धतीने थोडं झूम आउट करून घेतो व साधारणतः आपल्याला स्ट तेरा पॉईंट दोन सेकंदावरती यायचं आहे व त्यानंतर आपल्याला जायचं आहे चौदा पॉईंट तीन सेकंदावरती जिथे आपला पहिला बिटमार्क आहे व यामधला जो एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल ते इथून ट्रिम करून घ्यायचा आहे ट्रिम करून घेतल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे थ्रीडवरती क्लिक करून आपल्याला फील कंपोजिशन एरिया जो पाच नंबरचा ऑप्शन दिसत आहे भावानू त्यावरती क्लिक करायचा आहे फोटो जो असेल तो अशा पद्धतीने खाली थोडाफार सरकावून घ्यायचा आहे मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे अशा पद्धतीने सरकावून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला चौदा पॉईंट तीन सेकंदावरती यायचं आहे व अशा पद्धतीने नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून फोटो जो असेल तो अशा पद्धतीने मागे सरकावून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे दोन एक नंबर दोन नंबरचा त्यावरती क्लिक करायचा आहे व त्यानंतर नेक्स्ट बीटमार्कवरती जायचं आहे साधारणतः चौदा पॉईंट सतरा सेकंदावरती व इथून एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो ट्रिम करून घ्यायचा आहे ट्रिम करून घेतल्यानंतर पुन्हा थ्री डॉटवरती क्लिक करून फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे त्यामुळे आपला जो फोटो असेल से तो व्यवस्थित सेट होऊन जाईल त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा आहे नेक्स्ट फोटोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला चौदा पॉईंट सतरा सेकंदावरती यायचं आहे व इथून आपल्याला पुन्हा दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे तर त्यानंतर पुन्हा नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून अशा पद्धतीने आपण फोटो सरकाँगे सरकाँगे जो असेल तो मागे सरकावून घ्यायचा आहे सरकावून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने करून घ्यायचा भाऊ खूप कडक जो लुक आहे तो येणार आहे तर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून तो देखील फोटो तो तो। जो असेल तो मागे सरकावून घेतो जर तुम्हाला बिटमार्क व्यवस्थित ॲड करता येत नसतील तर आपल्याला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचा आहे झूम करून घेतल्यानंतर आपल्याला मार्क जे असतील ते व्यवस्थित व लवकर सापडतील व अशा पद्धतीने हा जो फोटो असेल तो मागे सरकावून घेतो व अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो ट्रिम करून घ्यायचा आहे या फोटोवरती क्लिक करून थ्रोडॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करतो भावानं तर अशा पद्धतीने मी काही डेमोसाठी फोटो जे असतील ते यूज केलेले आहेत तर तुम्ही सर्व फोटो जे असतील ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत तर मी सर्व काही सेट करून घेतो तरी भावानो मी सर्व काही जे फोटोज असतील ते ते व्यवस्थित से सेट करून घेतलेले आहेत तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत तर मी स्टार्टिंगला डेमो फोटोज दाखवलेच होते कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीने व्यवस्थित से सेट करून घेतलेले आहेत तरी पहा पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला शेक इफेक्ट नावाची एक लिंक भेटेल त्यावरती क्लिक करून ओपनवरती क्लिक करायचं आहे व अशा पद्धतीने आपले जे अलाइट हे ॲप्लिकेशन आहे ते ओपन होऊन जाईल व व्हेरीफाय लिंक होईल तर इथून इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला दोन इफेक्ट दिलेले आहेत तर ते अशा पद्धतीचे आहेत भवानू तर खूप कडक जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर भवानु यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे व बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्या मेन व्हिडिओमध्ये जायचं आहे मेन व्हिडिओमध्ये गेल्यानंतर प्रत्येक फोटोवरती क्लिक करायचं आहे भावानू तर प्रत्येक फोटोवरती क्लिक करून एकच इफेक्ट द्यायचा आहे मी तुम्हाला दोन इफेक्ट दिलेले आहेत बट त्यामधला जर तुम्हाला दुसरा इफेक्ट द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता बट पहिला इफेक्टच खूप कडक आहे तुम्हाला एकदा दाखवतो मी तर अशा पद्धतीने आहे तर दुसरा इफेक्ट एवढा काही खास नाही आहे त्यामुळे मी पहिलाच इफेक्ट जर तुम्ही यूज केलात तर खूप बरे होईल बट दुसरा इफेक्ट देखील यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी पहिलाच इफेक्ट जो आहे तो यूज केला होता त्यामुळे मी पहिलाच इफेक्ट फक्त यूज करणार आहे तर अशा पद्धतीने सर्व फोटोजला जो असेल तो इफेक्ट द्यायचा आहे भावानू तर प्रत्येक फोटोवरती जो असेल तो इफेक्ट द्यायचा आहे खूप कडक जो लुक आहे तो येणार आहे व्हिडिओ देखील खूप अवघड नाही आहे भावानू फक्त आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत व त्यामध्ये फोटो व्यवस्थित से सेट करून घ्यायचे आहेत सेट करून झाल्यानंतर त्यामध्ये इफेक्ट्स ॲड करायचे आहेत बाकी काही तुम्हाला करायला लागणार नाही आहे तर एकदा व्हिडिओ प्ले करून दाखवतो भावनू तरी व्हिडिओ भावानू लॅग होऊ शकतो तुमच्या गॅलरीमध्ये जेव्हा व्हिडिओ एक्सपोर्ट होईल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे जो असेल तो व्यवस्थित पाहायला मिळेल माझ्या फोनमध्ये देखील व्हिडिओ जो आहे तो लॅग होत आहे बट आता झाला नाही तर भावना अशा पद्धतीने एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे तरी तुम्ही अशाच पद्धतीने जो आहे तो व्हिडिओ बनवू शकता एक नंबरचा कडक जो लुक आहे तो व्हिडिओमध्ये आलेला आहे भवानू तर इफेक्ट्स देखील दोन दिलेले आहेत त्यामधला एकच इफेक्ट एक तुम्ही यूज केला तरी चालेल दुसरा इफेक्ट जरी यूज केला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण व्हिडिओ जो आहे तो खूप कडक होणारच आहे तरी भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनलवर जर नवीन आला असाल तर भावानं नक्की सबस्क्राईब करा व आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायला विसरू नका तेथे देखील आपण मटेरियल किंवा काही अपडेट्स जे असतील ते देतच असतो व आपल्या इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका तेथे देखील आपण नवीन नवीन पोस्ट जे आहेत ते अपलोड करतच असतो तरी भावानं आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद